नेक्स्ट मैच में टी शर्ट पहनकर आपको खेलना है, वो आप पहनिए या अनिकेत, क्योंकि शेयर किया है तमने, शेयर केलेला आहे, मात्र श्रेयस कदम नंतर तर श्रेयस इंदुलकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यानंतर सचिन कदम, ओमकार देसाई यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. दीपक इलेवन भांडूप लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. योगेश जगताप पॅन फ्रॉम मुंबई पोलीस दलातून एक जबरदस्त कामगिरी करणारा गोलंदाज. सर्वांना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्या चहा पाण्याची व्यवस्था आणि थोड्याच वेळात या ठिकाणी नाश्त्याची देखील मोफत सेवा सुरू होईल, त्याचा देखील आनंद घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी नरेश टुंबडे याला देखील पाहत आहोत, खूप उत्कृष्ट असा गोलंदाज. गेल्या वर्षी टेनिस क्रिकेटची पहिली स्पर्धा ज्यावेळेस आर्य भास्करच्या मैदानावर झाली त्यावेळेस जबरदस्त गोलंदाजी केलेली आणि कंधारी किंग्स म्हणजे संतोष बर्ण यांचा संघच त्या ठिकाणी फायनल विजेता ठरला होता. मी विनंती करतो कंधारी किंग्स आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायच्या लवकरात लवकर, आणि दोन्ही संघाने आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, अन्यथा 5 रनची पेनल्टी राहील याची नोंद घ्यायची आहे. किसन देवेंद्र आपणास विनंती राहील, एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पर आइए किसन देवेंद्र, और कंधारी किंग्स के एक्स्ट्रा प्लेयर हमारे साथ कॉमेंट्री बॉक्स में रहेंगे. टॉस जीता है दीपक इलेवन भांडूप टीम ने, और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया. छोटे इनका भी आगमन हो चुका है, बहुत साल पहले जो उमर इलेवन से हमने देखा था इस खिलाड़ी को खेलते हुए, और बहुत दिन के बाद फिर एक बार ये अपना कुछ अलग दमखम दिखाएंगे, कारण एक हार्ड हिटर म्हणून पर्सनॅलिटी आपण जर पाहिलं तर वेगवेगळे असे खेळाडू आहेत ज्यांनी सुरुवातीला आपण पाहिलं तर उमेर इलेवनसाठी देखील क्रिकेट खेळले 2008-09 या ठिकाणी जॉईस. आकाश तारेकर फ्रॉम पारगाव, खोपोली पनवेल उरण या परिसरातील वेगळे खेळाडू आपण पाहिले, तर गावदेवी गावठणा देखील संघ आपण पाहत आहोत. रबर बॉलमध्ये वेगवेगळे संघ, टेनिसमधले आपल्याला पाहायला मिळतात. श्रेयस इंदुलकर याच्याबरोबर आकाश तारेकर सलामीची जोडी मैदानात, आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. दोन डावखुरे गोलंदाज योगेश जगताप, त्याचप्रमाणे आपल्याला अजिंक्य या अनिकेत सानप याला आपण पाहत आहोत, रवी लिंगाळा आहे, त्यानंतर अँडी शरफ खान या ठिकाणी आहे, किसन देवेंद्र आहेत, रबी लिंगाला याला देखील आपण पाहत आहोत, आणि खूप बॅलेन्स साईड ही देखील आहे. एक संधी निश्चितच प्रेक्षकांना मिळणार आहे एक चांगली मॅच पाहण्याची, कारण क्रिकेट टेनिस क्रिकेटमधले तारे सितारे आज रबर बॉल पावसाळी क्रिकेटसाठी या मैदानावर आलेले आहेत, आणि या सर्व तारे सितारे यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करतो. चहा पाणी या ठिकाणी सुरू झालेली आहे, राईट साईडला काउंटर आहे त्या ठिकाणी, फ्री ऑफ चार्ज जनमित्र फाउंडेशनच्या वतीनं आम्ही निश्चितपणे आभार व्यक्त करतोय. किशोर चित्राव, दीपक पाटणेकर, महेश जिराऊत, कंदिवली पोलीस स्टेशन या ठिकाणी संदीप खेडकर यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. खेडकर साहेब या ठिकाणी या स्पर्धे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित, आपलं देखील हार्दिक स्वागत. मी आत्ताच म्हणत जी चहा व नाश्ता याची मोफत सेवा आपल्याला देणारे जनमित्र फाउंडेशन, किशोर चित्राव, दीपक पाटणेकरजी, महेशजी राऊत, नितीनजी प्रधान, शरद साटम, राजेश भट, आरिफ शेख आणि सुनील मोहिते यांच्या देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. संपूर्ण मैदान व्यवस्था पाहणारे सिद्धेश्वर बॉईज यांच्या देखील मनपूर्वक हार्दिक आभार. बबनदादा गुरव, गणेश बारेजे आयोजक, नरेश सावंत, राम सावंत, अनिकेत सावंत, मिलिंद साईनाथ, उमेश गुरव, नितीन कारेकर आणि यांची सर्व टीम, सिद्धेश्वर बॉईज आणि अनिकेत सानप गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. एक उत्कृष्ट असं उत्तर मुंबईतली स्पर्धा, त्यानंतर स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी आपण नेक्स्ट मंथमध्ये 6 आणि 7 ऑगस्टला पाहणार आहोत MHBच्या जनरल अरुणकुमार वैद्य मैदानावर. त्यानंतर 21 ऑगस्टला देखील एक स्पर्धा आहे जी
मोठी स्पर्धा याच एमएचबीच्या मैदान, त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आपण उत्तर मुंबईमध्ये एक मोठमोठ्या लाख मोलाच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. 2 ते 3 स्पर्धा, त्यापैकी ही जी स्पर्धा आता दरवर्षी सुरू होणार हे काल आयोजकांच्या वतीनं निश्चितच ग्वाही देण्यात आली. गणेशजी बारेसाहेब त्याचप्रमाणे बबनदादा गुरव यांनी कालच सांगितलं की सांसद खेल महाकुंभ या ठिकाणी पावसाळी क्रिकेट रबर बॉल स्पर्धा ही आपण दरवर्षी साजरी करणार. या ठिकाणी प्रशांत भंडागळे यांचं देखील हार्दिक स्वागत. दीपक शेलार ज्याने डेकोरेटर्स आणि जी मंडप व्यवस्था सांभाळलेली आहे, दोन्ही अंपायर ऑफिशियल्स भावेश नायर आणि मदन देशमुख, स्कोरर राम सावंत, डिजिटल स्कोर आमच्यावर विनायक शेगवण आहेत, टेनिस क्रिकेट .in माध्यमातून दोन्ही कॅमेरामॅन प्रमुख आपण शाहरुखला पाहतोय, लॉंग ऑफला जे मेन कॅमेरा आहे आणि साईड कॅमेरामध्ये आमच्या स्टेजवर आपण पाहतोय रिझवान आणि पहिल्या शॉट घेऊन अनिकेत. पहिल्या स्लोवर मग थोडं बाहेर निघालेला चेंडू, त्याला रूम बनून खेळलेला आहे फटका आणि आकाश तारेकर या पहिल्या चेंडूवर बाद होतोय, गोल्डन डकचा शिकार होतोय. थोडासा बाहेर काढला होता स्लोवरून, जास्त पेस नव्हता आणि डीप कव्हर पॉईंट घेतले होते, रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न होता, तितकासा एक क्लिअर स्ट्रोक नव्हता असं जाणवलं आणि एक झेल देऊन परततोय पहिली विकेट आकाश उपकार देसाई. आता टेनिस क्रिकेटचा मुंबईचा निश्चितच आपण ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्याला म्हणतो त्यालाच आता योगदान द्यावं लागणार आहे. मात्र आकाश तारेकर हा जो असा एक फलंदाज होता जो नेहमी टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो रायगड या संघासाठी, प्रतीक स्पोर्ट्स या संघासाठी सुरुवातीच्या काळामध्ये त्याने आपलं योगदान दिले, असं कारण म्हणजे त्याच्याकडे असलेलं एक वेगळ्या प्रकारचं टॅलेंट आणि बाइकर मॅन म्हणून ज्याला ओळखलं जातं संपूर्ण टेनिस विश्वामध्ये, तो मात्र या ठिकाणी परतलेला. निश्चितच स्वतःवर थोडासा नाराज असेल कारण ज्या प्रकारचा स्ट्रोक होता आणि निश्चित तो चेंडू क्लिअर होऊ शकला नाही आणि पहिला गडी बाद होतोय. कंधारी किंग संघाला लागलेला मोठा धक्का, एक गडी बाद, धावसंख्या 0. अनिकेत सानपला मिळालेलं पहिलं यश. उत्तर मुंबईमधील चारकोपचा राजा आयोजित स्वर्गीय प्रणय अढाव चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये 1 नाही 2 नाही 6 नाही 7 नाही 8 चेंडू निर्धाव टाकून एक वेगळ्या प्रकारची गोलंदाजी करणारा गोलंदाज, 10 चेंडू निर्धाव टाकले होते आणि तोच या ठिकाणी गोलंदाजी करतोय अनिकेत सानप. रवी लिंगाला आपण यष्ट्यांच्या मागे पाहतोय, याचा देखील एक वेगळा क्लास पाहायला मिळेल. मात्र स्ट्राईकला ओंकार आहे, 9 स्ट्राईकला श्रेयस. गोलंदाजी करण्यासाठी अनिकेत, पहिला चेंडू या ठिकाणी उंच भिरकावून देण्याचा प्रयत्न होता आणि हा फटका चुकतोय, मिस करतोय टायमिंग आणि एक धाव मिळते. या एका धावीने धावसंख्या 1, खातं उघडलं जातंय संघाचं आणि खातं उघडलं जातंय ओंकारचं. एक या ठिकाणी स्लीप नाही आहे, तर असं वाटलं होतं की कदाचित स्लीप घेऊन गोलंदाजी करतील का आणि त्याचमुळे या ठिकाणी थोडंसं बदललं. काल आपण फिल्डिंग प्लेसमेंट पाहिलेली आणि काल विक्रोळीस विक्रोळी अंतिम फायनलमध्ये पोहोचला. मुकेश दासने टाकलेलं 6 बॉलमधले 4 धावांचं षटक, ज्या ठिकाणी एका धावेने विजय प्राप्त केला होता, उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज अनिकेत, ऑस्टमच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईट, धावसंख्या 2. काल सतत पाऊस धारा आपल्याला बरसताना पाहायला मिळाले आणि पावसाळी क्रिकेट आहे, ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ लपंडाव आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आज कडक ऊन आहे, सनी डे आहे आणि पूर्ण सनसाईन आपल्याला पाहायला मिळते, ब्राईटनेस. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते शकाची पुढचा चेंडू, हा चेंडू मिळत नाही आहे. पुन्हा एकदा ज्या टप्प्यावर गोलंदाजी होताना रवी थोडासा या ठिकाणी विकेट षट यष्ट्यांच्या मागे थोडासा संयमी नाही आहे, कारण अनकम्फर्टेबल फील होतंय त्याला ज्या टप्प्यावर गोलंदाजी होतंय, कारण टेनिस बॉल वेगळे, रबर बॉलमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारे गोलंदाजी करावी लागते, जो टप्पा पकडावा लागतो आणि ज्यावेळेस ड्राय खेळपट्टी असते सिमेंट विकेट त्यावेळेस संधी दोघांनाही असते, कारण ज्यावेळेस पाऊस पडतो आणि मैदानावर खेळपट्टीवर ज्यावेळेस पाणी साचले त्यावेळेस बॅट्समनला लगेच मोठे फटके खेळता येत नाही, कारण थोडंसं थांबून स्किट होतो, चेंडू थांबतो आणि त्यानंतर निघतो, त्यामुळे थोडंसं आपलं टेम्परामेंट चेक करावं लागतं, थोडंसं फुटवर्कचा वापर करावा लागतो. मात्र कित्येक असे खेळाडू आहेत जे याच रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये फक्त टायमिंगवर षटकार खेचतात आणि त्या माध्यमातूनच या ठिकाणी हा प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा अनिकेत, स्ट्राईकला श्रेयस इंदुलकर आहेत, क्षेत्ररक्षणात बदल होतोय, यष्टीरक्षक म्हणून आता रवीच्या ठिकाणी किसन देवेंद्र येतोय. एक डीप पॉईंट आहे, डीप कव्हर निश्चितच
दोन एक्स्ट्रा आपण जर पाहिलं कवरला आणि पॉइंटला खेळाडू, याचा अर्थ हाच असेल की थोडासा बॅक ऑफ द लेन ठेवून बाहेर काढायचा चेंडू, रूम देऊन बॅट्समनला कदाचित जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न असेल. आणि एक चांगली फील्ड प्लेसमेंट आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, थोडंसं वाईडिश स्क्वेअर लेग घेतलेलं आहे, नॉट एक्झॅक्टली द पोझिशन, त्या ठिकाणी एक डीप स्क्वेअर लेग देखील आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो आहे अनिकेत. षटकातील पुढचा चेंडू, हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतोय. मगाशी पाहिलं आपण ज्यावेळी जी आय इलेव्हनकडून मेहताब इलेव्हन संघाचा पराभव करत असताना ज्या प्रकारची गोलंदाजी अनिकेतने केली, त्यानंतर सुरेशने काही चेंडू डॉट केले आणि त्यानंतर फकीराचे काही चेंडू आपल्या डॉट होताना पाहायला मिळाले. दत्ताराम गुरव यांचं देखील हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा चेंडू अनिकेतचा, हा देखील थोडासा मागून टर्न बाउन्स मिळतोय. आपण टेनिस बॉलमध्ये बघतो, मात्र रबर बॉलमध्ये देखील हा अनइवन बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. काही चेंडू खाली राहतात, मात्र हा फिरकी गोलंदाज आहे अनिकेत. ज्या टप्प्यावर गोलंदाजी, कारण अशा प्रकारच्या गोलंदाजांना जेव्हा पाऊस खेळपट्टीवर पडलेला असतो पाणी, त्यावेळेस थोडेसे घातक नाही ठरू शकत, मात्र आत्ता पावसाने सुरुवात केलेली आहे. पुढचा चेंडू आणि बॅकफुटला जाऊन चेंडू पॉईंटला खेळून काढलेला आहे आणि हा येतोय चौकार चार धावांसाठी. पहिल्यावरनं तर धाव संख्या सहा आणि आता गोलंदाजीसाठी येतोय योगेश जगताप. मुंबई पोलीस दलातून देखील कार्यरत असणारा आणि पोलीस शील्डमध्ये मुंबई पोलीस संघाकडून अतिशय चांगलं योगदान देणारा योगेश या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. समोर आहे ओमकार. पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे आणि या पावसाळी क्रिकेटमध्ये याच पावसाची आपण वाट पाहत असतो. आजचा रविवार सनी डे होता, मात्र त्वरित क्षणात येऊन ऊन पडे त्या पद्धतीनेच पावसाच्या रिमझिम धारा सुरू झालेल्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी योगेश टाकुरा पहिला गोलंदाज, ज्यांनी सहा धावा दिल्यात, एक चौकार आला. त्या व्यतिरिक्त अपवाद वगळता अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिला चेंडू लो फुल टॉस, चेंडूला ऑन साईडला अलॉक विथ द कार्पेट एन डी आय अशरफ खान जोपर्यंत फील्ड करतोय. एक चांगला थ्रो बॅकअपला किसन देवेंद्र येतोय. एक धाव, या एका धावीने धाव संख्या सात. बॉलिंगची ज्या ठिकाणी पॉपिंग क्रीज आपण पाहतो त्या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी आपण गोलंदाजाला आपले लँड करताना काळजी घ्यावी लागणार आहे. योगेश याचा पुढचा चेंडू शेजसाठी, व्हॉट अ शॉट आणि डीप मिड विकेटच्या वरून येतोय षटकार कंदारी किंगसाठी. या इनिंगमधल्या डावातील पहिला षटकार शेजच्या बॅटमधून, धाव संख्या येते 13.
अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे गेल्या संडेला एक ओव्हरमध्ये 19 धावांची गरज असताना पुन्हा एकदा क्लास दाखवला होता. या अगोदर गतवर्षी जर आपण पाहिलं तर एक पिप्सीच्या मैदानावर देखील अशी स्पर्धा, आणि मी म्हटलं होतं की टायगर अप जिंदा आहे, अजूनही ती क्षमता आहे. योगेश याचा पुढचा चेंडू आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आउट ऑफ द पार्क. इट्स अ क्लास ऑफ मंदार गरुडे. फायनल चार ओव्हरच्या राहतील. मग म्हटलं आत्ताच की कशा पद्धतीने हा खेळाडू याची ओळख आहे, बॉटम हँड आहे, मात्र हँड आय कॉर्डिनेशन चांगलं आहे, नजर चेंडूवर असणं गरजेचं आहे. कित्येक खेळाडू आपण पाहतोय 40+ झाल्यानंतर, 45 झाल्यानंतर जे फ्लेक्सिबिलिटी, जी शरीराची जी ठेवण असते ती लवचिकता आपल्याला थोडीशी कमी जाणवते, मात्र अजूनही हँड आय कॉर्डिनेशन चांगलं पाहायला मिळते. म्हणूनच अंदाज चेंडूचा घेणं हे फार महत्त्वाचं असेल, तोच अंदाज या ठिकाणी घेतला आणि षटकार. आता मात्र या चेंडूला दिशा देतोय, चेंडू आतोय गलीच्या दिशेने एक धाव. या एका धावीने धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 20-20. दुसरं षटक सुरू आहे, योगेश गोलंदाजी करत आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जे उशिरा प्रेक्षक या मैदानात आले असतील किंवा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून जे पाहत आहेत, यांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना कंधारी किंग्ज विरुद्ध दीपक इलेव्हन भांडूप या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं फलंदाजीला कंधारी किंग्ज. आकाश तारेकर बाद झाल्यानंतर श्रेयस सिंदुलकर परतलेत आणि आता स्ट्राईकला ओंकार. व्हॉट अ शॉट! नाही, याला एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स मिळते का बघूया. मात्र झेल सुटला, खूप वेगळ्या प्रकारे जज करायचं होतं. पुढे गेले, मागे गेले, थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी मागे आल्यानंतर पाहायला मिळालं की चेंडू निघून गेला. जीवनदान, आजच्या दिवसातलं पहिलं जीवनदान या ठिकाणी ओंकारला आणि आजच्या दिवसातील पहिला झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमापार चौकार, चार धावा, मच निडेड बाउंड्री फॉर द बॅटिंग साईड अँड स्कोअर मूव्स टू 24. धावसंख्या 24. कंधारी किंग्ज संघाने याच 12 धावांची सरासरी केली तर निश्चित 60-65-70 आणि आत्ता मात्र तिसऱ्या ओव्हरनंतर या ठिकाणी तुम्हाला आक्रमण व्हावं लागेल आणि आक्रमकता आणावी लागेल, तरच ही संधी मिळू शकते. सर्व प्रेक्षकांना देखील विनंती राहील, या ठिकाणी चहा नाश्त्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्या गेटच्या उजव्या बाजूला ठिकाणी ऑफिसच्या पलीकडे केबिन आहे, तिथे काउंटर लावलेलं आहे. जनमित्र फाउंडेशनच्या वतीनं या सर्व आपण नाश्त्याची व्यवस्था देखील, त्याचा आनंद घ्यायचा आहे. आज रविवार जरी असेल तरीसुद्धा काही आता रविवार मिळणार आहेत आषाढ अमावासीच्या अगोदर, ज्या ठिकाणी तुम्ही धमाल करू शकता. त्यानंतर श्रावण सुरू होईल. दत्तराम गुरवसाहेब यांचं देखील हार्दिक स्वागत, उमेशजी बारे, सुनीलजी बारे, त्याचप्रमाणे श्रीनिवास मार्कंडे यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार, ज्यांचं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा ऊन पावसाचा खेळ सुरू आहे, हा पाठ शिवणीचा खेळ सुरू आहे. लपंडाव गोलंदाजी करण्यासाठी तिसरं षटक घेऊन येतो अनिकेत. कोण बॉलर? कुणाल. गोलंदाजी करण्यासाठी कुणाल आहे. स्ट्राईकला मंदार, ऊन आलेलं आहे, बघूया. आखूड टप्प्याचा चेंडू, जास्त शॉट आहे, वन बाउन्सची अपील दिलेली आहे, संकेत दिलेले आहेत कुणालला, मात्र वाईडने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोचते 25. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी करते कुणाल. स्ट्राईकला मंदार, दोन विकेट गमावलेले आहेत. स्ट्राईकला मंदार आहेत, नॉ स्ट्राईकला ओंकार देसाई. येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला अजून काही चांगल्या मॅचेस जनरल अरुणकुमार वैद्य मैदान MHB कॉलनीच्या मैदानावर पाहायला मिळेल, बोरिवली पश्चिम नॉर्थ मुंबईमध्ये. मिस टाईम स्ट्रोक आहे, बॉडी बॅलेन्स थोडं मागे गेले होते आणि तिथून त्या चेंडूला पूल करायला गेले होते. थोडंसं वेट अँड वॉच कॉल दिला दोन्ही खेळाडूने एकमेकांना, त्यामुळे कुठली धाव एक्स्ट्रा मिळू शकणार नाही. एकच धावीने समाधान मानावं लागतं. एका धावीने धावसंख्या 26. फोर स्पोर्ट्सचे रोहन गुप्ते यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. फोर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर रोहन गुप्ते आपलं देखील हार्दिक स्वागत. नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धांना ज्यांची उपस्थिती आपण पाहतो, ज्यांचे सौजन्य आपल्याला पाहायला मिळतं असे या ठिकाणी उपस्थित रोहन गुप्ते. आता हा चेंडू येतोय डीप, स्क्वेअर लेगला खेळाडू आहे आणि आत्ता मात्र बाद होतोय ओंकार. अमूलच्या हातामध्ये झेल देऊन गडी क्रमांक 3 या ठिकाणी बाद होत आहे. कुणालला मिळालेलं यश.
जे होते राउंड द विकेट षटकातील पुढचा चेंडू अर्षद पेंढारी ऑन साइडला खेळतोय डीप मिड विकेटला त्या ठिकाणी एकदा पूर्ण करते बघूया कॉल करेल का नाही मंदार स्ट्राइकला असणार आहे नॉर्थ स्टार चषक 2022 आपण पाहतोय कमलावीर स्पोर्ट्स क्लबच्या समोर सप्ताह मैदान कांदिवली पश्चिम सांसद खेल महाकुंभ आदरणीय सन्माननीय खासदार गोपाळ शेट्टी साहेब यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय आणि मी विनंती करतोय आरटीओ वाले बाहेर येतात त्यामुळे ज्यांच्या मोटरसायकल मोटरबाईक या ठिकाणी बाहेर आहेत रस्त्यावर त्या कृपया साईडला करा पुढचा चेंडू राऊंड द विकेंड पुन्हा एकदा पूल करण्यासाठी गेले होते ऑन साईडला कॉल करतील का बघूया मात्र जोपर्यंत चेंडूवर खेळाडू येतोय या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते एकूण धावसंख्या 28 मी विनंती करतोय बाहेर रस्त्यावर ज्या गेटच्या गेटवर जे प्रमुख प्रवेशद्वार आहे त्याच्या आजूबाजूला ज्या बाईक समोर आहेत पार्किंग केलेल्या कृपया आर टी ओले बाहेर आहेत त्यामुळे कृपया आपण त्याची नोंद घ्या आणि आपल्या मोटरबाईक मोटरसायकल साईडला करा जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अडथळा व्यत्यय आपल्याला वाहतुकीमध्ये आणायचं नाही आहे पूर्ण फुल या ठिकाणी हा स्ट्रोक खेळण्यासाठी गेले होते मात्र पूल पॉवरफुल होऊ शकला नाही बीकेपी कप 13 आणि 14 तारीख ऑगस्ट बीकेपी कप एमएचबी कॉलनी या मैदानावर आपण जनरल कुमार विद्या मैदान आपण पाहणार आहोत ज्या ठिकाणी ज्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे कंधारी किंग्ज आयोजित या ठिकाणी रवी येतोय आणि खेळाडू बा दर्शन पेंढारी आउट कुणाला मिळालेलं यश थोडंसं वेट अँड वॉश खेळावं लागणार आहे चौथी ओव्हर आहे यानंतर देखील तुम्हाला कमबॅक करण्याची संधी आहे मात्र आत्ता हितेश एन आय नितेश पॅन फ्रॉम चारकोप नितेश गोलंदाजी करण्यासाठी समोर आहेत मंदार गरुडे अनुभवी एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर ज्याला म्हणतात असा अनुभव एक महान शिक्षक असणारा फलंदाज स्ट्राईकला आहे नितेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय संख्या 29 नितेश राउंड द विकेट पहिला चेंडू हो ज्या टप्प्यावर आहे टेनिसमध्ये देखील एक युवा खेळाडू आहे बाउन्स चांगला करतो मात्र रबर बॉलमध्ये देखील त्याला संधी मिळालेली आहे या संघामध्ये दीपक इलेवन भांडूप एका मोठ्या संघामध्ये तुम्हाला ज्यावेळेस प्रवेश घ्यायचा असतो त्यावेळेस तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची असते याच मैदानावर या अगोदर देखील खासदार चषकमध्ये संतोष बण यांचा संघ अंतिम विजेता ठरला होता फेब्रुवारीमध्ये जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तुषार गौरव अनिकेत माडिक आता मात्र हा चेंडू एनडीकडे जातोय काऊ कॉर्नरला उभे आहेत वाईडिश लॉंगॉन या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 30 उर्वरित 10 चेंडूमधले 3 ते 4 तुम्हाला कंपल्सरी क्लिअर करावे लागतील जेणेकरून ती धावसंख्या 55-60 घरामध्ये जाऊन पोचू शकते ज्या प्रकारचा बॉलिंग अटॅक कंधारी किंग्ज या संघाकडे आहे आणि काल आपण मोठी धावसंख्या पाहिली आज देखील सकाळच्या सत्रामध्ये 67 धावा डिफेंड करता येऊ शकल्या आहेत त्यामुळे संधी मिळणार आहे पुढचा चेंडू आणि व्हॉट अ शॉट समोर मिळालेला आहे स्टँड अँड डिलिव्हर इट्स अ पिचिंग डिलिव्हरी ज्या पद्धतीने ऑस्टंबर होता आणि सहज सोपा फटका बनवला आणि आकाश
इतेश नितेश गोलंदाजी आकाश ने यह हल्ला चढ़वेला पेला चेंडू ज्यादा फेस के षटकार आता मात्र यठिकाटल होता कि कॉट बिहाइंड होते का बैट की एज घेन चेंडू गेला होता सच जाड़ ज्या पद्धति ने तो खेलने बैकफूटला गेले होते तिथुन पुल करना ज्या जलद वेगाने गोलंदाजी करते फिरकी गोलंदाज अनिकेत पाहिलं अपन दुसरा ओवर मधे गोलंदाजी करता गोलंदाज योगेश कुणाल आता नितेश गोलंदाजी करते आतापर्यंत जे बॉल झालेले आहेत चार आणि चार बॉल मध्ये आठ धावा दिलेले आहेत आणि एकूण धाव संख्या 37 फ्रॉम द विकेट। अजून एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी टाइमिंग होत नाही चांगलं जर प्रॉपर टाइमिंग झालं असतं तर हा देखील एक उत्तुंग षटकार पाहायला मिळू शकला असता। एकमात्र चेंडू शिल्लक आहे पांच बॉल मध्ये आठ धावा दिलेले आहेत चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय त्यामुळे एक सन्मानजनक धाव संख्या या ठिकाणी तयार करावी लागेल कारण यानंतर सात चेंडू शिल्लक आहेत आणि या सात चेंडूमधले मगाशी जसं म्हटलं मी की एक तर आलेला आहे अजून दोन ते तीन क्लिअर झाले तरच एक धावसंख्या चांगली होऊ शकते आणि थोडीशी ड्राय आहे खेळपट्टी त्यामुळे गोलंदाजाला आणि फलंदाजाला देखील ॲडव्हान्टेज मिळेल चेंडू वळवण्यासाठी बाहेर काढण्यासाठी बॅट्समनला देखील ऑन दी अप ऑन दी राईज खेळायला संधी मिळू शकते। पुन्हा एकदा या ठिकाणी राहुल रितेश यांचं हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे मित पारे यांचं देखील हार्दिक स्वागत वन बाउंड चेंडू सीमा पार चौकार उत्कृष्ट असा खेळाडू आहे चांगला अनुभव ज्याच्याकडे आहे आणि स्ट्राईकला आकाश आहे नॉन स्ट्राईकला मंदार मंदारने आपली निश्चितच भूमिका या ठिकाणी दाखवलेली आहे की वय वर्ष 45 जरी असलं तरीसुद्धा आपण या संघासाठी खूप काही अजूनही आपल्यामध्ये टॅलेंट आहे कारण प्रतिभावान खेळाडू आहे टॅलेंट नो डाऊट ज्या पद्धतीने ते क्रिकेट खेळलेले आहेत बंड्या बॉईजसाठी जी सेवा त्यांनी दिली भरत वाघेला संतोष बंड स्वतः त्याचप्रमाणे कित्येक वेगवेगळे खेळाडू ज्यांच्या माध्यमातून तयार झाले विजू मोरे ज्या संघामध्ये होते त्यानंतर हळूहळू त्या संघामधून आपण कित्येक वेगवेगळ्या खेळाडूंना पाहिलं आनंद एक गोलंदाज होऊन गेला मणीष उमेश विजू मोरे कित्येक खेळाडू जे बंड्या बॉईजसाठी प्रतिनिधित्व करत होते। पुढचा चेंडू अकोट्यापदा चेंडू आणि हा देखील चेंडू सीमा पार जाईल षटकार मच नीडेड सिक्स फॉर द बॅटिंग साईड कंधारी किंग्जला आवश्यक होता। मी म्हटलं तर तीन ते चार दोन तर आलेले आहेत एक चौकार आलेला आहे म्हणजे एक तुम्हाला भर अजून टाकता येईल या पाचमधले एक किंवा दोन मच मोर कमिंग अप फॉर कंधारी किंग्ज इट्स अ वेलकम सिक्स रन असू शकतील। आठ बॉलमध्ये 15 धावांवर मंदार खेळतोय तर आकाश या ठिकाणी अप्रतिम बॅटिंग करतोय ओव्हर पिच चेंडू हेलिकॉप्टर फिरवण्यासाठी गेले एकदा पूर्ण करतोय वीरा रवी त्या ठिकाणी येतोय जोपर्यंत चेंडू फेक होतोय पोहोचेल का तिकडे आकाश आणि थ्रो देखील लागत नाही आहे जोपर्यंत थ्रो रवीने टाकल्यानंतर किसन दिवेंद्र त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्यासाठी प्रयत्न केला मात्र आकाश त्या ठिकाणी पोहोचला त्या अगोदर मिस करतोय किसन आणि धावसंख्या 49 एक चांगली सन्मानजनक धावसंख्या तयार होत आहे। उर्वरित चार बॉलमधले एक किंवा दोन क्लिअर म्हणजे निश्चित 60 वरती जो आपण प्रोजेक्टेड स्कोअर पाहत होतो तो मात्र आता हळूहळू वाढत आहे 45-50 आता 49 घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आणि या उर्वरित चार बॉलमध्ये अजून जर एक किंवा दोन षटकार आले तर निश्चित ही धावसंख्या आपल्याला 60 पल्ला गाठताना देखील पाहायला मिळेल। बघूया आकाश कशाप्रकारे सामोरं जाईल उर्वरित चार चेंडूंवर
कुणाल वरते दडपण असेल, चांगले चेंडू टाकावे लागणार आहेत कुणालला देखील। पुढचा चेंडू राउंड द विकेट कुणालचा, आता मात्र अंगावरती शरीरावर प्रहार केला जातोय, आतमध्ये घेऊन येतोय चेंडू, मिळत नाही आहे, एक धाव मात्र मिळणार आहे आणि पंचांचा इशारा येतो लेग बाय, लेग बायच्या रूपामध्ये एक धाव, धावसंख्या 50, 50 अप कंधारी किंग्ज। शेवटचे तीन बॉल बाकी आहेत आणि या तीन बॉल्समध्ये मंदा स्ट्राईकला असणार आहे, कुणालवरती जबाबदारी असेल एका बाजूला दीपक इलेन भांडूपसाठी तर कंधारी किंग्ससाठी देखील 55-60 पल्ला गाठणं गरजेचं राहील। ज्या प्रकारचा बॉलिंग अटॅक आहे आणि चांगली बॉलिंग केली तर या ठिकाणी देखील मागाशी आपण पाहिलं की जॉयस मेहता इलेव्हन खेळले, जवळपास 10 ते 12 चेंडू डॉट निघाले आणि तीच मोठी डोकेदुखी ठरली कारण केवळ 2 षटकारांअंती ते पराभूत झाले। शेवटी जी बॅटिंग ऑर्डरमध्ये आकाशला पाहिलं होतं, डाऊन द ऑर्डर येताना फुलर लेंथ होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न होता मात्र ऑन साईडला भिरकवायचा होता, मागे जातोय चेंडू, शॉट फाईन लेगला, एक धाव, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे, धावसंख्या 51, स्टील 2 बॉल्स लेफ्ट अँड 1 मोर कंपल्सरी फॉर द बॅटिंग साईड कंधारी किंग्ज। एक षटकार जर इथे आला तर निश्चितच ही धावसंख्या 58-60 पोहोचू शकेल आणि 51 आणि जर षटकार आला तर 57 होऊ शकेल। आकाश डाऊन द विकेट कुणाल, पुढचा चेंडू आणि हा देखील बघा पिचिंग लेग साईडवर आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही निश्चितच जर पाहिलं तर फाईन जाऊ शकला असता, लेग बायच्या रूपामध्ये एक धाव, धावसंख्या 52, हा शेवटचा चेंडू निर्णायक ठरणार आहे। कुणालला शेवटच्या ओव्हरसाठी रवीने बोलवलं, अनिकेत रवी आणि कुणालमध्ये निश्चित बोलणं झाल्यानंतर रवी आणि अनिकेतने सांगितलं कुणालला आपण शेवटची ओव्हर देऊया, रबर बॉलमध्ये टेनिस बॉलमध्ये निश्चित फरक आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला गोलंदाजी करावी लागते। शेवटचा चेंडू पहिल्या डावातील, हा देखील चेंडू पिचिंग झाल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून थोडा खाली राहिला, जी अपेक्षा होती मंदारला वरती उसळेल आणि तो पूल करेन तो मात्र होऊ शकला नाही। धावसंख्या 53-54 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक के उस पार दीपक इलेवन भांडूप जीत निघले रनों के दरका 54 टू विन, एक मधुर संगीत ऐकूया आणि परत येऊया, धन्यवाद। मसल दिया जाएगा, मारे मारे। या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, आमचे मित्र रितेश राऊ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेत की बालपणीचे दिवस सुखाचे आठवती मज घडी घडी, आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जुडी, बालपणीचे सखे सोबती आठवणींना अजून झोंबती, कुणी सज्जन कुणी दुर्जन या सर्वांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी। आमचे काही मित्र या ठिकाणी आहेत व्यासपीठावर, सुनील बारेजींचे जे बंधू गणेशजी बारे, त्याचप्रमाणे उमेशजी बारे, काल आपण अनघा मॅडमने या ठिकाणी पाहिलं, मी देखील आता आले रुद्र, मिस्टर लिटिल मॅन, लिटिल स्मॉल किड रुद्र, रुद्र देखील आलेला आहे
रुद्रचं देखील एक वेगळं रूप पाहायला मिळेल. बघूया रुद्र रोहित शर्मा बनणार, विराट कोहली बनणार, तेंडुलकर बनणार, कोण बनणार. कारण हीच लहान मुलं ज्या ज्या वेळेस अशा मैदानात येतात त्यावेळेस त्यांना खऱ्या अर्थाने, कारण गणेशजी जर आपण पाहिलं तर गेले 2 वर्ष लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण आणि घरातूनच सर्व गोष्टी होत होत्या, मात्र पुन्हा एकदा मैदानावर येणं, जसं काल देखील तुम्ही म्हणालात की खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया, आणि हेच एक वेगळी सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने खेलो इंडियाच्या माध्यमातून दिली. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या अशा मोठमोठ्या स्पर्धा पाहणार आहोत, आणि म्हणूनच सांसद खेल महाकुंभ. आणि काल एक गोष्ट आम्ही या ठिकाणी घोषित केली होती की 18-19 ऑगस्टला जी जन्माष्टमी गोपाळकाला दहीहंडीचा उत्सव आहे तो देखील मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने आपण याच मैदानात इथे करणार आहोत, एक मोठा दहीहंडी महोत्सव, बरोबर ना गणेशजी? आणि त्यासाठी देखील जी जी गोविंदा पथकं आहेत तुम्ही देखील नक्कीच आमच्या आयोजकांकडे संपर्क साधू शकता, कारण ज्या ठिकाणी तुम्हाला निश्चित रजिस्टर करता येईल स्वतःचं नाव आणि खूप चांगल्या प्रकारचं आयोजन त्या ठिकाणी असेल. गरुडे कर्णधार क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कंधारी किंग्ज विरुद्ध दीपक इलेव्हन भांडूप या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना आणि नॉर्थ स्टार चषक 2022चा दुसरा दिवस. सांसद खेल महाकुंभ, स्ट्राईकला अँडी, नॉन स्ट्राईकला रवी आणि गोलंदाजी करतोय नरेश. चला पहिलं षटक घेऊन नरेश. समोर आहे स्टंट मॅन अशरफ खान अँडी, मॅन फ्रॉम कांदिवली, रॉयल वॉरियर्स करून आपण त्यांना पाहिलं या अगोदर. राऊंड द विकेट पहिला चेंडू नरेशचा, पहिला चेंडू या ठिकाणी चकून जातोय यशरक्षकाला देखील फलंदाजाला देखील आणि बायच्या रूपामध्ये एक धाव, धावसंख्या 1, 54-2 लॉंग ऑनला आकाश अर्षद पेंढारी, डीप कव्हर वाईडिश, लॉंग ऑफ लाईन ओमकार आणि मिड विकेट ज्या ठिकाणी गौरव शुक्ला आणि आपण काऊ कॉर्नरला पाहतोय श्रेयस, तर डीप स्क्वेअर लेगला आहेत आकाश तारेकर.
मिस फिल्डिंगचा चौकार आणि त्यानंतर सलग दोन वाईड म्हणजे चार आणि दोन सहा धावा आपल्याला पाहतोय. एक्स्ट्रा जर दोन आपण पाहिल्या त्या वाचवल्या असत्या तर चार एक्स्ट्रा आपण पाहत आहोत आणि धावसंख्या सात. काउंट द विकेट, फुटचा चेंडू नरेचा आणि हा चेंडू चांगला टायमिंग करतोय. लॉंग ऑनच्या वरून षटकार रवी लिंगाला. या बॅट्समनचं एक वेगळं वैशिष्ट्य आपण नेहमीच पाहतो, ज्यावेळेस थोडासा वेट अँड वॉच खेळतो मात्र रबर बॉलला देखील हा घातक फलंदाज आहे. निरीक्षण, अनुमान आणि आत्मपरीक्षण करायचं असतं की फलंदाज कोण आहे, बॉलर कोण आहे, या फलंदाजासमोर मला कोणती गोलंदाजी करायची. दुसऱ्या बाजूला एखादा बॅट्समन देखील विचार करतो गोलंदाज कोण आहे आणि मला या गोलंदाजावर कशाप्रकारे बॅटिंग करायची आहे. आणि याच माध्यमातून एक समीकरण तयार होतं. साईनाथ बंडगोडा यांना देखील विनंती राहील, थोडं साईडला वा तुम्ही. पुढचा चेंडू राऊंड द विकेट, चेंडू डीप स्क्वेअर लेगला. आकाश तारेकर त्या ठिकाणी येतोय, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जोपर्यंत चेंडू फेक येईल, चांगलं कलेक्शन मंदारकडे. धावसंख्या चौदा, धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 54 धावा अजूनही करायच्या आहेत 24 चेंडूमध्ये, त्यामुळे 10 धावांची सरासरी आवश्यक आहे. आणि या 10 धावा प्रत्येक ओवरला डिफेंड करायच्या असतील तर त्या पद्धतीने गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, त्या गोलंदाजाला तुम्हाला आणावं लागेल. जो मगाशी ज्या प्रकारे 4 धावांचं जेडीने टाकलेलं षटक असेल, अनिकेतने टाकलेलं षटक असेल, काल ऐश्वर्य सुर्वेने गोलंदाजी करत असताना 2 ओवरमध्ये 1-1 धाव देऊन विकेट्स घेतल्या होत्या, ती देखील गोलंदाजी या ठिकाणी झाली तर संधी मिळू शकेल. गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी दुसरा षटक घेऊन गोलंदाज आपण पाहणार आहोत. रवी आणि एनडी समोर आता कोण येतोय, पंचांना विनंती राहील आपण देखील या ठिकाणी जास्त मीटिंग घेण्यासाठी देऊ नका वेळ, कारण आवश्यकता असते ज्यावेळेस एखादी ओव्हर झाल्यानंतर थोडंसं मीटिंग होणं गरजेचं असतं, कारण आपला बॉलर कोण येऊ शकतो याची देखील तयारी करावी लागणार आहे. मदन देशमुख आणि भावेश नायर हे आपण दोन अंपायर पाहतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी 54 करायचे 54 अजय स्पोर्ट्स आणि जी स्पोर्ट्स निलेश नंबरी आणि अजय आग्रे यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला सामनावीराचा पुरस्कार म्हणून टी शर्ट, बेस बॅट्समनला ए आर स्पोर्ट्सकडून कॅश प्राईज ट्रॉफी आणि ए आर स्पोर्ट्सची बॅट आहे, तर मॅन ऑफ द सिरीज म्हणून कॅश प्राईज ट्रॉफी बरोबरच त्या ठिकाणी पापे स्पोर्ट्सकडून शॉर्ट्स टी शर्ट आणि पापे स्पोर्ट्सची बॅट देण्यात येईल. गोलंदाज अवी गोलंदाजी करण्यासाठी आता आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला रवी आहे, रवी समोर आहे अवी. देखेंगे मुनाफ कौन से टीम से खेलेंगे, मुनाफ भी यहाँ पर आए हैं और मुनाफ का भी गेंदबाजी का एक अलग अंदाज हमें नजर आएगा. अगली गेंद नेक्स्ट टर्म के बाहर, स्लो ओवर में गेंद करना चाहते थे, अंपायर का इशारा वाइड. रन संख्या 15-15. अभी की पहली गेंद नेक्स्ट टर्म के बाहर थी, नेक्स्ट टर्म को छोड़ती हुई खराब गेंद जिस गेंद पर एक रन मुकम्मल होता हुआ एक्स्ट्रा के माध्यम से. रन संख्या 15 राउंड द विकेट. अगली गेंद हवा में ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी वहां पर गौरव और अमार गौरव, अमार सौरव जिस तरह से होता है उस तरह से गौरव ने अपना गौरव बढ़ाया है. सेकेंड अटेम्प्ट कैच था, एक मिस फील्डिंग हुई लेकिन अब इस विकेट की जरूरत थी, मच नीडेड विकेट फॉर द बैटिंग बॉलिंग साइड जिस तरह से हम देख रहे हैं. और रवि यहां पर आउट होकर पैन में लौटते हुए जिस तरह से एक विकेट की जरूरत थी वो विकेट अभी ने यहां पर टूर्नामेंट को देखने के लिए आपके लिए चाय पानी और नाश्ते की व्यवस्था की गई है. हमारा जो मेन गेट है उसके राइट साइड बगल पर जो ऑफिस एक छोटा केबिन बनाया हुआ है वहाँ पर काउंटर तैयार किया है,
तो वहां पर जाकर आप नाश्ता भी कर सकते हैं। राउंड अभी के अगले राहुल के लिए और एक मौका बनेगा कॉटन बॉल के लिए। अभी की निगाह ऊपर है और विकेट का पतन, अच्छा कैच। इस तरह से जजमेंट लेना, ऊंची गेंद को, हैट्रिक का मौका मिलेगा। दो लग बांधणी असते संघ मालक मॅनेजर त्याचप्रमाणे मेंटॉर त्या संघाचे किसन देवेंद्र आलेले आहेत। हॅट्रिकची संधी आहे, बघूया या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होत आहे का। डॉक्टर राजेंद्र जयस्वाल यांचं देखील आगमन होईल काही वेळात, प्राइजेस सुरू होतील, त्यांचं देखील स्वागत करूया डॉक्टर राजेंद्र जयस्वाल यांचं। आणि हा देखील चेंडू मिस होतोय, हॅट्रिकचा चेंडू होता, चांगली गोलंदाजी अभी करतोय। पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईड आल्यानंतर चांगल्या प्रकारे उत्कृष्ट अशा टप्प्यावर गोलंदाजी करतोय। नॉन स्ट्राईकला अँडी अश्रफ आहे, स्ट्राईकला किसन देवेंद्र। तिन्ही चेंडू आपण पाहिले तर डॉट गेलेले आहेत, एक एक्स्ट्राच्या माध्यमातून मिळाल्यानंतर फुलर लेंथ समोर मिळाला, समोर टाकू शकत नाही ह्या बॅट्समनला तुम्ही, आउट ऑफ द पार्क, अन द ब्युटिफुल स्ट्रोक। किसन देवेंद्रच्या बॅटमधून येतोय षटकार। किंग्स दीपक इलेवन मांडू, दे आर स्ट्रगलिंग देयर, बट यस मच नीडेड सिक्सर फॉर द बॅटिंग साइड अँड व्हॉट अ शॉट प्लेड बाय बॅट्समन किसन देवेंद्र फ्रॉम द विकेट। अभी कवर की तरफ खेला हुआ स्ट्रोक, ओ व्हाट अ कैच, व्हाट अ कैच, ओमकार देसाई ने अपना जज्बा दिखाया। यहाँ पर कॅच लिया आपण नेहमीच म्हणतो ओंकार जो देई डावाला आकार, मात्र या ठिकाणी आपला डावाला आकार देतोय कोणत्या स्वरूपात तर चांगला झेल घेऊन। अभी याचा शेवटचा चेंडू स्ट्राईकला, नवीन फलंदाज हरीश विकुटे आणि फुलटॉस चेंडू हा देखील बघूया, सोपा झेल होतोय नाही, संधी होऊ शकली असती आणि ही झेल ही कॅच मिळाली असती। षटकार बघा, हा षटकार किती महत्त्वाचा आहे, षटकार मॅचचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे। 18 बॉल 27 धावांची गरज, 10 सरासरी 9 झालेली आहे। आता नरेश ठोंबरे याच्यावर मोठी जबाबदारी असेल कारण हे षटक निर्णायक ठरणार आहे। आणि एनडी अशरफ खान स्टंट मॅन ऑन स्ट्राईक नाव, यस्टरडे वी हॅड विटनेस अबाउट
the left hand batsman Preet Narvekar, Chatur, Sumit Dekre. And yes, today or yesterday, Vikrolians Vikroi, Omkar Keni also played a genuine knock for the team. N.D. Ashraf ab tayar, gendbazi ke liye Naresh apni vyaktigat dusri over lekar ab gendbazi karenge, teesri over lekar team ke liye. Yahan se ab ye faasla jo hum margin dekh rahe hain, jo duri hai gend aur runon ke beech, 18 gende aur 27 run jeetne ke liye aavashyak. Baaye haath ke ballebaaz N.D. strike par tayar, gendbazi karenge Naresh. अंपायर की दाईं ओर से राउंड द विकेट, एनडी के लिए पहली गेंद नरेश की. और इस गेंद को पूल किया लेकिन पूरी तरह से तैयार नहीं थे, एक रन तो मिला है जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करेंगे. अच्छा थ्रो, अच्छी फील्डिंग वहां पर, एक रन के साथ रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ, कुल स्कोर 28. बल्लेबाजी के लिए अब तैयार बल्लेबाज स्ट्राइक पर हरेश मिरकुटे, और एक बेहतरीन खिलाड़ी टू वॉच आउट. देखेंगे हरीश किस तरह से एक बेहतरीन स्ट्रोक लगाया था, हालांकि मौका था वहां पर नरेश की अगली गेंद. इस गेंद को अपर स्ट्रोक के लिए गए थे लेकिन पॉइंट पर खिलाड़ी मौजूद, केवल एक रन मुकम्मल. इसी तरह की गेंदबाजी की जरूरत, बिंदी वाली गेंदें आना आवश्यक है, डॉट गेंदें. विकेट अगर मिलता है, ब्रेक थ्रू अगर दिलाते हैं नरेश, तो आने वाले बल्लेबाजों पर रबर बॉल में जब बारिश होती है तो निश्चित तौर पर सेठ बल्लेबाज को वहाँ पर रुकना है. लेकिन जब इस तरह का माहौल होता है, इस तरह का मौसम वातावरण जब बनता है, तो बल्लेबाज को भी एक एडवांटेज मिलता है. थोड़ी विकेट अगर देखा है सीमेंट हो ड्रा है, निश्चित तौर पर इसका फायदा मिलेगा बल्लेबाज को. और यस, 6 रन स्टंट में. इमेज भी परिवर्तन थी जब तक कि वहां पर शेयर्स आएंगे कि मुकम्मल. अच्छा वन हैंडेड पिकअप थ्रो वहां पर, एक रन के लिए, रन संख्या 36. जीतने के लिए अब केवल 21 रनों की सॉरी 54 बनाने हैं. तो केवल अगर देखा जाए तो अब तक जिस तरह की बल्लेबाजी यहां पर कर रहे बल्लेबाज, यहां से अब ये फासला कम होता हो. केवल 18 रन जीतने के लिए आवश्यक राउंड द विकेट. इस गेंद को पुल किया हरीश जी ने, और जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करते हुए, आकाश तारिक का बेहतरीन थ्रो, और नहीं, हरीश को सही समय पर स्टंटमैन ने कहा. जिस तरह से सूर्य कुमार यादव हमेशा कहते थे रुको, उनका हाथ एक अलग जलता था, और इस तीसरे T20 में हमने देखा था किस तरह से 117 रन. लेकिन यहाँ पर भी इन्होंने बताया कि रुको, मैं हूं ना, आई एम हियर, डोंट रन, जल्दबाजी करने की जरूरत नहीं. राउंड द विकेट, अगली गेंद फुलर ले, यॉर्क करना चाहते, पूरी तरह से ब्लॉक हॉल में गेंद. यही पहचान है नरेश की, अलग अलग वेरिएशंस के तौर पर गेंदबाजी करते हैं, और पूरी तरह से ब्लॉक हॉल में गेंद थी. बल्लेबाज को अच्छी तरह से रीड किया था, पढ़ लिया था उनका स्टांस और फुटवर्क. ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 38. अब जीतने के लिए रनों की जरूरत, 16 रन, 12 गेंदे 16 रन बनाने हैं. पहले 10 रन की औसत थी आस्किंग रेट, अब उसके बाद 9 और अब 8 रन प्रति ओवर बनाने हैं. कल दो ऐसे मुकाबले हमने देखे थे जब 6 में 7 और 6 में 9 और 6 में 4 नहीं बने थे, तो यही यहाँ पर भी हमें देखने मिलेगा. जिस तरह से जब शुरुआत होगी, बॉलर नेम गेंदबाजी के लिए कार्तिक, ये ठिकाणी महाराष्ट्र पोलीस यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. खल निग्रहणाय सदरक्षणाय, दिन हूँ रात हूँ सांझ वाली बाती हूँ मैं खाकी हूँ, आंधी में तूफान में होली में रमजान में, अडिग करते हुए की अविचल परिपाटी हूँ मैं खाकी हूँ. खल निग्रहणाय सदरक्षणाय, कोरोना मध्ये आपण महायोद्धा म्हणून खूप मोठी कामगिरी महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस यांची आपण पाहिली, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि गोलंदाजी करण्यासाठी कार्तिक, एक युवा खेळाडू, याला या ठिकाणी संधी मिळते.
आणि त्याच्यावर तेवढं जबाबदारी देखील असेल. 12 बॉलमध्ये 16 धावा डिफेंड करायच्या आहेत तुम्हाला. हेच जे स्टेज असतं ज्या ठिकाणी तुम्हाला खरं व्यासपीठ मिळतं स्वतःचा टॅलेंट दाखवण्यासाठी. राऊंड द विकेट, हो वेगळी स्टाईल आहे निश्चितच. खांद्याचा वापर करते मात्र पंचांचा इशारा वाईट. मग असे अवीला पहिला चेंडू वाईट टाकताना आपण पाहिला. आता मात्र कार्तिकला देखील 12 बॉल 15 धावांची गरज आहे. ही ओव्हर निर्णायक ठरणार आहे. या ओव्हरमध्ये समीकरण आपल्याला कळेल की एक्झॅक्टली व्हॉट काइंड ऑफ इक्वेशन दे आर लुकिंग फॉर इन द लास्ट ओव्हर. राऊंड द विकेट, षटकाची पुढचा चेंडू, मोठा फटका ऑन साईडला डीप मिड विकेट आणि मधून चेंडू सीमा पार चौकार. मिलिंगे रन चार तो बेडा होगा पार. चार रन गेंदबाजी करते हुए कार्तिक और सही लाइन लेंथ पर पिचिंग अच्छी थी. कल भी हमने देखे थे बहुत सारे ऐसे गेंदबाज जो स्लॉट में गेंदबाजी कर रहे थे और ऑन साइड पर इस गेंद को दिशा दी चार रन के लिए. अब जीतने के लिए रनों की दरकार यहां से 11 रन. अगली गेंद पटकी भी गेंद लेग स्टंप के बाहर छूती हुई. अंपायर का इशारा वाइड और एक अतिरिक्त रन संख्या में जुड़ता हुआ स्कोर अब जीतने के लिए 10 रन. एनडी अशरफ खान वहां पर डटे हुए अपने टीम के लिए. दीपक 11, भांडू बनाम कंधारी किंग्स. गेंदबाजी के लिए तैयार अगली गेंद कार्तिक और एक बेहतरीन स्ट्रोक. कल से आज के दिन का यहां पर बेहतरीन स्ट्रोक और सड़क पे ऊपर से हमारे कमेंट्री बॉक्स के ऊपर से देखिए जो रास्ता है उसके उस पार वो गेंद को भेज दिया था. और यहाँ पर अब केवल जीतने के लिए अब रनों की दरकार चार. ओह इट्स अ स्टंटमैन शो. एंडी शो हैज बीन फिनिश द मैच. व्हाट अ फिनिश. कमाल का स्ट्रोक और दीपक 11 भांडुप और कप्तान आपल्याला दिला जातोय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे एनडी.